बंगल्यावर जेवण करायचं ठरलं शिंदेसाहेबांनी सांगितलं साहेब तुमच्या बंगल्यावर जेवण ठेवा मी जावा फोन करीन तेव्हा निघा मग आम्ही ठरलं जेवण मतदान केलं आणि साहेब भेटले साहेब भेटले मला म्हणे साहेब तुमचा बंगलाच दाखवला नाही जेऊच घातलं नाही मग मी बोलणारे सर मी आपल्या बंगल्यावर गेलो त्यांना जेवू घाल आम्ही जेवायला बसलो बोलणारे सर मी राजपूत आम्ही जेवायला बसलो तितक्यात शेट आले सत्तर शेटला पाहून एक पोळी जास्त खाली झाले झाली मिटलं आता काय आणि जायसवाल शे ना आज सत्तार पाहिलं आपलं खैरे साहेब पाहिलं बाहेरची बाहेरच गेली काय बरोबर मला सांगायचं की आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिला आदेश दिला ना आम्ही आपल्या बंगल्याहून आम्ही त्यांना तयार केलं कारण तेही आम्हाला नाही तयार केलं आम्ही त्यांना तयार केलं आणि तितक्यात काय झालं साहेब खैरे साहेब जेवण जेवण झालं बसले बाजूला तितक्यात आंबादाचा फोन आला तेव्हा मी बंगल्याला आराम करायला येतो मी लई खैरी तेवढ मी येत नाही मग आता काय रे किती दोघाच हे होत तुम्हाला माहिती आहे ना आणि आता इतकं सख्य झालं अरे बाप दोघं एकामेकाला यांना बैठ दिली का त्यो बैठ देतो यांना बैठ दिली का तो देतो है? मला सांगा हे खैऱ्याला आम्ही उठाव खैरे मला म्हणतो आता मातोश्रीला येऊन देत नाही म्हणती आपल्या उठावना त्याचा फायदा झाला आपण जी क्रांती केली ना म्हणून खैरेला किंमत आली आता मातोश्री आमच्या तालुक्यातल्या दोन नेते नाव्याचे पोर गेले ते आम्ही मातोश्री सगळी फिरून आलो म्हणे म्हणलं तुम्हाला मातोश्री फक्त शिंदे साहेबांमुळे पाहायला भेटली काय अरे म्हणलं आम्हाला नाही पाहायला भेटली तुम्हाला पाहायला भेटली म्हणजे इतका फरक झाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट